ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामने। नमस्ते सारस्वतदेवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशकारणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये इस्कॉन एक्सटेन्शन सेंटर सावंतवाडीतर्फे। तर आता काहीच दिवसांमध्ये जन्माष्टमी येऊन ठेपलेली आहे आणि तशा आपण सदैव कृष्णकथाच ऐकत असतो। आज दशमस्कंद यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या सगळ्या दिव्यलीला वर्णन केलेल्या आहेत। सगळ्या म्हणता येणार नाही पण थोडक्यात वर्णन केलेल्या आहेत। तर त्या दशमस्कंदापासून आपण आज पहिला श्लोक तिथपासून सुरुवात करूया, मग पुढे बघूया कुठपर्यंत गाडी जाते ती। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण पाहूया ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 10वा अध्याय पहिला श्लोक पहिला। मी म्हणेन माझ्यामधून तुम्ही रिपीट करा।
श्री राजोवाच कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययो राज्ञा चोभयवंशानां चरितं परमाद्भुतं। श्रीराजोवाच कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययो राज्ञा चोभयवंशानां चरितं परम अद्भुतं। श्रीराजोवाच कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययो राज्ञा चोभयवंशानां चरितं परम अद्भुतं। श्री राजा उवाच। परीक्षित महाराज म्हणाले, कथितः कथन केलेले आहे, वंश विस्तार हा वंशाच्या विस्ताराची सखोल माहिती, भवता तुम्ही सोम सूर्ययो सूर्य आणि चंद्राच्या राज्ञां राजांचे च आणि उभय दोन्ही वंशानां वंशाचे सदस्य चरितम चरित्र परम अद्भुतम परम आश्चर्यकारक। परीक्षित महाराज म्हणाले, हे प्रभो, तुम्ही सूर्यवंश आणि चंद्रवंश या दोहोंचे सविस्तर वर्णन मला सांगितलेले आहे आणि या दोन्ही वंशामधील श्रेष्ठ राजांची उदात्त आणि अद्भुत चरित्रेही कथन केलेली आहेत। हरे कृष्ण। थोडंसं तात्पर्य आपण पाहूया श्रील प्रभुपादांच्या द्वारे। जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, तर इथं बघा, परीक्षित महाराज तहान भूक पूर्णपणे विसरून सतत भागवताचं काय करतायत, श्रवण करतायत। त्यांनी शुकदेव गोस्वामींना टाईम लिमिट दिलेली नाही आहे। हां, आपण इस्कॉन, मी जिथे जातो तिथं बघतो, प्रभूजी एवढा टाईम आहे आपल्याला, म्हणजे बाकी जसा काय सगळा टाईम आपण एकदम भक्तिमय सेवेतच व्यतीत करत असतो। हां, ओव्हरफ्लो झालं आहे, टाकी ते बंद कर। जसं की प्रवचन इथलं संपलं की आपण असं घडून जातो, कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन होतो की आपल्या इथं फक्त प्रवचन ऐकायलाच काय आहे, टाईम लिमिट आहे। मी जरा थोडंसं डॉक्टर आहे, त्यामुळे त्या इंजेक्शनच्या भाषेत बोलत असतो बऱ्याच वेळेला। ते पॉझिटिव्हली घ्या, निगेटिव्हली घेऊ नका। तर खरंच आपण ना सगळ्यात जास्त वेळ कशासाठी काढला पाहिजे, भगवत भक्तीसाठी काढला पाहिजे, भगवंतांच्या भजनासाठी काढला पाहिजे। आणि आपलं जीवन कसं 24 तास परमेश्वरा सेवेमध्ये रत राहील याच्यासाठी आपण काय केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत, बरोबर की नाही। माझा आवाज सगळ्यांना येतोय शेवटच्या रांगेपर्यंत, खणखणीत आहे, आला पूर्वी आला। हरे कृष्ण। तर इथं परीक्षित महाराज, आपण भागवत रोज ऐकतो, दर रविवारी आपल्याकडे होतं, काही सेंटरमध्ये रोज होतं, पण परीक्षित महाराजांची जी गुणग्राहकता आहे ती आपल्याला 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष झाल्यास नंतरसुद्धा आपल्यामध्ये येत नाही, कारण आपण तशी प्रार्थना करत नाही। भगवंत प्रत्येक गोष्ट देतात भक्ताला, भक्तीमध्ये आवश्यक आहे, पोषक आहे, ती प्रत्येक गोष्ट देतात, पण त्याच्यासाठी आपल्याला काय केली पाहिजे, आर्थ भावना काय केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे की मला भगवंता परीक्षित महाराजांसारखे तृष्णा दे, कशासाठी, भागवत कथा श्रवण करण्यासाठी। आपल्याकडे तृष्णा आहे कसली, भौतिक सुख भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी, ती तृष्णा आहे आपल्याला। आणि त्या संदर्भात सुद्धा ह्या पहिल्या अध्यायात 4th श्लोकामध्ये आलेला आहे, भागवत आणि भगवंत लीला कोणासाठी आहेत, निवृत्त तर्शेर उपगीयमानात, म्हणजे जे सगळ्या भौतिक तृष्णापासून निवृत्त झालेत
खरं त्यांच्यासाठी हे काय आहे, भागवत आहे. त्यामुळे ज्याला आपण ठीक आहे आपण प्रपंचामध्ये आहोत, आपल्याला प्रपंचाचे बरेच गोष्टी आपल्याला आहेत, नोकरी आहे, धंदा आहे, व्यवसाय, कौटुंबिक सगळं मान्य, पण ॲटलिस्ट ज्याला आपण भगवंतांचं नामस्मरण करतो माळ घेऊन रोज, किंवा भगवंतांच्या भक्तांच्या सत्संगामध्ये येतो, भागवत कथा श्रवण चाललेले आहे, त्याला सगळं विसरून निवृत्त दर्शवून ॲटलिस्ट तेवढा कालावधी तरी आपण काय करावा, भगवंतांच्या सेवेमध्ये श्रवणामध्ये त्यांच्या जपामध्ये घालवावा. जर एवढं जरी आपलं जमलं तर हळूहळू भगवंत आपल्यावरती अशी कृपा करतील की आपण खरोखर काय होऊ, एक ना एक दिवस निवृत्त तर्श होऊ. म्हणजे या भौतिक सगळ्या लालसा कामना आहेत ह्याच्यापासून पूर्णपणे निवृत्त होऊन अखंड भगवत भक्ती, अखंड हरिनाम. आणि हे सुरुवातीला कठीण आहे म्हणून प्रभूपादांनी काय सांगितलं, कमीत कमी 16 माळा जप करा. तर आम्ही ज्यावेळेला सत्संगाला जातो नवीन गटामध्ये त्यावेळेला सांगतो बाबा ॲटलिस्ट एक माळ जप करा. किती अवघड आहे विचार करा तुम्ही, लक्षात ना, खूप अवघड आहे. आणि म्हणून आज इथं एवढं सावंतवाडी मोठं शहर आहे, सावंतवाडी आजूबाजूला 100 गावं आहेत, पण विशुद्ध भक्तिभाव तो जाणून घेण्याची लालसा लोकांमध्ये अजिबात नाही, बिलकुल नाही आहे. पण परीक्षित महाराज तसे नाही आहेत. परीक्षित महाराज म्हणतात काय, हे प्रभो तुम्ही सोमवंश आणि सूर्यवंश या दोहोंचे सविस्तर वर्णन मला केले आतापर्यंत, इस्पेशली 9 डिटेलमध्ये नाही पण केलं, आणि आता या दोन्ही वंशामध्ये श्रेष्ठ राजांची उदात्त आणि अद्भुत चरित्रही कथन केली. तर परीक्षित महाराजांना असं हृदयातून वाटत होतं की आता आज हा त्यांच्या जीवनातील शेवटून कितवा दिवस आहे, 4th दिवस आहे. हे 4th दिवसाची कथा चालू आहे. भागवतम परीक्षित महाराजांना 7 दिवसामध्ये शुकदेव गोस्वामी सांगितलं, आणि 7 दिवसानंतर परीक्षित महाराजांचा तक्षक नागडसून काय होणार होता, मृत्यू होणार होता. म्हणून ते घाबरले नव्हते, त्यांनी योग्य निर्णय घेतला आणि भागवत श्रवण अंतकाळी जे परम मुक्तीचं साधन आहे, परम सुखाचं साधन आहे, असं श्रवण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आपल्या गुरुमहाराजांच्या सान्निध्यामध्ये. तर गुरुमहाराज सांगतायत आणि यांच्याकडे आता फक्त 3 दिवस राहिलेत, आणि हा ही 4th दिवसाची संध्याकाळ चालू आहे. तर भागवतमच्या ह्या 4th दिवशी कृष्ण जन्म होतो. म्हणजे दशमस्कंदातील पहिले 3 अध्याय सांगून कधी पूर्ण झाले, 4th दिवशी. आणि 5 दिवसाची कथा कुठून सुरुवात होणार आहे, भागवतमच्या दशमस्कंदाच्या 4th अध्यायापासून. आणि त्याच्यामध्ये तर भरपूर लीला अजून सांगितलेले, 90 वरती काय आहेत अध्याय केवळ कृष्णलीलेचे, मग परत 11 स्कंद आहे, 12 स्कंद आहे, एवढं सगळं लीलाचरित्र कुठे शेवटच्या 3 दिवसात सांगितलं गेलं. आणि आता परीक्षित महाराजची अशी इच्छा होती की शुकदेव गोस्वामींनी हे जे सांगितलं आहे डिटेल्समध्ये, आता हे बस झालं, आता मला केवळ काय ऐकायचं आहे, डायरेक्ट कृष्णकथा ऐकायची आहे. अन्यथा जर गुरु महाराज अजून काहीतरी दुसरं चालू केले आख्यान, तर मला माझे परम आराध्य भगवान श्रीकृष्ण यांच्या लीलाकथा ऐकता येणार नाही, किंवा वेळ कमी पडेल. म्हणून जाणीवपूर्वक शुकदेव गोस्वामींना परीक्षित महाराज काय केले, इंटरप्ट केले. जो फ्लो होता कथेचा तो मध्येच काय केले, इंटरप्ट केले. यावरून हे पण दिसतं की परीक्षित महाराज किती उत्सुकतेनं कथा श्रवण करता आहेत. 4 दिवस 4 रात्री ते काही खाल्ले नाहीत, पिले नाहीत, ना की नैसर्गिक विधीसाठी उठलेले आहेत, आणि त्यांच्याबरोबरती 1000 ऋषीमुनी तिथं बसलेले आहेत. असा हा दिव्य सोहळा चाललेला आहे. ना लाऊड स्पीकर सिस्टीम आहे, ना काही नाही आहे, पिन ड्रॉप सायलेन्समध्ये सगळे श्रवण करतायत, जेणेकरून शेवटच्या रांगेतील व्यक्तीला सुद्धा भागवताचं श्रवण जे आहे ते व्यवस्थित करता येईल. एवढे स्तब्ध होऊन कानामध्ये प्राण आणून भागवतम काय करतायत, श्रवण करतायत. आणि त्यांच्यामध्ये तिथं सुत गोस्वामीसुद्धा होते, ज्यांनी पुढे जाऊन नैमिषारण्यामध्ये हेच भागवतम उद्धृत केलं. तर इथं काय म्हणतात परीक्षित महाराज, हे प्रभो, हे भगवन. गुरुमाने कधी कधी आपण भगवन म्हणून सुद्धा संबोधतो, कारण जसे रुळाच्या 2 पटऱ्या असतात, तसे गुरु आणि भगवंत हे त्या रुळाच्या 2 काय आहेत, रूळ आहेत, त्या पटरीचे काय आहेत, रूळ आहेत. दोघांपैकी कोणी कमी जास्त नाही आहे.
लक्षात ना, दोघांची समानतेने सेवा झाली पाहिजे साधकाद्वारे, मग त्याची भक्तीची गाडी त्या पटरीवरून काय झाले जुग 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 व्यवस्थित धावेल. एक त्या पटरीवर रूळ काढला किंवा एकाला कमी महत्त्व दिलं तर गाडी काय होणार, पुढे जाणारच नाही, क्रॅश होणार. ती ओरिसामध्ये परवा झाल्या तशा, चार ट्रेन एकमेकात घुसल्या तशा, एक ट्रॅक चुकला तर. त्यामुळे गुरु आणि भगवंत हे दोघंही तेवढेच महत्त्वाचे आहेत, आणि म्हणून आपण प्रामाणिकपणे आपल्या गुरूंसमोर स्वतःला प्रस्तुत केलं पाहिजे, नम्रपणे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया, नम्रपणे त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणजे ते सांगतील ते वचन ऐकले पाहिजेत आणि मग तुम्ही प्रश्न करू शकता निश्चित, किंबहुना तुम्हाला प्रश्न न करताच उत्तरं मिळत जातील, प्रश्न करायची गरजच पडणार नाही. जर तुम्ही हे पहिलं फिलॉसॉफी फॉलो केलं, काय तद्विधी प्रणिपातेन सेवया, जर नम्रपणे सेवा केलात ह्या तन मन धनाद्वारे, तर तुमच्या सगळ्या आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत जातील. तर इथं बघा काय सांगतायत प्रभुपाद, नवव्या स्कंदातील शेवटच्या 24व्या अध्यायामध्ये शुकदेव गोस्वामीने श्रीकृष्णांच्या लीलांचे सारांश रूपाने वर्णन केले, आणि सारांश रूपाने वर्णन करून ऐकून ते पोट भरणार नव्हतं कोणाचं, परीक्षित महाराजांचं. जसं रामलीला चार श्लोकामध्ये वर्णन केली भागवतममध्ये, तसं कृष्णलीला सुद्धा चार श्लोकामध्ये आठवून टाकली, आणि त्यानं पोट भरलं नव्हतं असं कसं, आणि म्हणून इंटरप्ट केले की मला आता काय ऐकायचं आहे, बस मला आता कृष्ण लीलाच ऐकायचे आहेत, बस बाकी काय नको. बाकी तुम्ही सविस्तर वर्णन केलात, इथं सोम सूर्योय म्हटलंय, तर भगवान श्रीकृष्ण पृथ्वीला भार नष्ट करण्यासाठी व्यक्तिशा कसे अवतरित झाले होते, एक ग्रस्त श्रमी म्हणून त्यांनी कशा विभिन्न लीला केल्या, आणि स्वतःच्या जन्मानंतर त्यांनी त्वरितच व्रजभूमीमध्ये कसे स्थलांतर केले, हे सर्व वर्णन शुकदेव गोस्वामींनी संक्षिप्त रूपाने केले होते. परीक्षित महाराज हे स्वभावतःच भगवान श्रीकृष्णाचे भक्त असल्यामुळे त्यांना श्रीकृष्णांच्या लीलांविषयी अधिकाधिक श्रवण करावायची इच्छा होती. म्हणून शुकदेव गोस्वामींना भगवान श्रीकृष्णांविषयी सविस्तर बोलण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशानं परीक्षित महाराजांनी त्यांचे आभार मानले. शुकदेव गोस्वामींनी पूर्वी संक्षिप्त रूपाने सांगितलेली कृष्णलीला ऐकून परीक्षित महाराजांच्या मनी अपार कृतज्ञता निर्माण झाली होती. शुकदेव गोस्वामी 9व्या स्कंदामध्ये लीला पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्ण वसुदेवांचे पुत्र म्हणून अवतरित झाले, पण स्वतःच्या जन्मानंतर त्यांनी पितृगृहाचा त्याग केला आणि आपल्या निकटतम भक्तांशी प्रेमाचे आदानप्रदान करण्यासाठी ते वृंदावनात गेले. वृंदावनात त्यांनी अनेक असुरांचा विनाश केला, पुढे ते द्वारकेला गेले आणि तिथे त्यांनी वैदिक तत्वांना अनुसरून अनेक उत्तम स्त्रियांशी विवाह केला. त्यांनी या स्त्रियांपासून शेकडो अपत्यांना जन्म दिला, तसेच ग्रस्त जीवनाच्या तत्वांची स्थापना करण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच पूजनासाठी असणारे अनेक यज्ञ द्वारकेमध्ये संपन्न केले. संपलं कृष्णलीला, हे ते श्लोक आहेत 9व्या स्कंदातील 26व्या अध्यायातील. आलं लक्षात, तर 24व्या अध्यायातील 9वा स्कंद श्लोक अध्याय 24 श्लोक 66वा. एवढी थोडक्यात कृष्णलीला सांगून झाली, झाली की नाही, बरोबर की नाही, मग आता ह्यानं समाधान झालं नाही ना, बरोबर की नाही. म्हणून आता म्हणतात बस झालं, की आतापर्यंत तुम्ही भरपूर सांगितलं, सूर्यवंशाचं पण सांगितलं, सोमवंशाचं सांगितलं, आणि इथं सोमसूर्य म्हटलं, पहिल्यांदा सोमवंशाला महत्त्व दिलं प्रेक्षण का, कारण सोमवंशामध्ये असे अनेक सुंदर सुंदर भगवंतांचे, भगवान श्रीकृष्णांचे भक्त झाले, जसं की मनुपुत्र सुद्युम्न, जे एक महिना स्त्री असायचे एक महिना पुरुष असायचे, अद्भुत लीला आहे चरित्र. त्याच्यानंतर अंबरीश महाराज, अंबरीश महाराजांसारखं तर भगवत भक्त नाही, की ज्यांच्या रक्षणासाठी न मागता भगवान श्रीकृष्णांनी आपले स्वतःचं प्रिय सुदर्शन चक्र सेवेला देऊन ठेवलं होतं. दुर्वास म्हणून त्यांच्यावरती कोपिष्ट झाले, त्यांच्यावरती अक्षरशः साक्षात कृत्या सोडली, की जिनं कोणाचा मृत्यू झाला असता तरी पण ती कृत्या त्यांच्यावरतीच उलटली आणि सुदर्शन चक्र त्यांचा पाठ घेऊ लागलं. असं पाठ घेतलं की त्यांना त्रैलोक्यात काय वैकुंठात आध्यात्मिक लोक कुठेही थारा मिळेला, साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या चरणाशी गेले. तर भगवंतांनी त्यांना सांगितले की आजपर्यंत असं कधी घडलं नाही, जो कोणी मला शरण आलं आणि माझ्या आश्रयाला आलं त्याला मी आश्रय दिला नाही, पण तू एक्सेप्शन आहेस, मी तुला आश्रय देणार नाही, कारण तू माझ्या भगवत माझ्या भक्ताचा काय केलास, उपमर्द केलायस, त्याच्या जीवावर उठलास तू, तेव्हा मी तुला आश्रय देणार नाही. तर म्हणाले भगवंत मी काय करू, तू ज्याचा अपराध केला आहेस त्याच्या चरणी जाऊन क्षमा माग. आणि तुम्हाला सांगतो राव, अंबरीश महाराज एवढे सुंदर भगवत भक्त आहेत, एवढे नम्र आहेत, एवढे करुणामयी आहेत, की साक्षात जीवे मारायला उठला होता कोण, दुर्वास मुनी, आणि द्वादशीचा उपवास सोडायचा होता त्यांच्या हातामध्ये, ते जळ आणि अन्नाचं ताट होतं, ते तसंच्या तसं घेऊन हे सगळी लीला होईपर्यंत एक वर्षामध्ये गेलं,
ते दुर्वासिनी परत आले तर पाहतात तर ते तसंच्या तसं पाण्याचं तबक आणि भांडं जेवणाचं घेऊन उभे वाट पाहत होते. अन्न ग्रहण केलं नाही. तुम्ही म्हणाल अन्न कुसलं नसेल का? कसं कुसेल? दिव्य लीला आहे बाबा भगवंतांची. आपली खोपडी 1200 ग्रॅमची, आपल्या मेंदूचं वजन किती? 1200 ग्रॅम. आपण त्यांना तेवढंच विचार करतो. आलं लक्षात ना? हे सगळं दिव्य लीला आहे. आलं लक्षात? साक्षात भगवंतांचा प्रसाद तो, तो कसा कुसेल? आणि एक इंच भर सुद्धा मागे पुढे हल्ले नव्हते. वर्षभर वाट पाहत होते. दुर्वासिनी गेले, शरण गेले आणि म्हणाले, हे ब्राह्मण देवता तुम्ही असं करू नका, कृपा करून तुम्ही काय करा, प्रसाद घ्या, तुम्ही मला क्षमा करा. म्हणाले, क्षमा? आपण बरेच इस्कॉनमध्ये बऱ्याच वेळा चर्चा करत असतो वैष्णव अपराध, वैष्णव अपराध, वैष्णव अपराध. तर ह्या कथेमध्ये गुरु महाराजांच्या मुखातनं मी जे ऐकलं ते मी तुम्हाला सांगतो की वैष्णव अपराध नावाची वैष्णवाच्या म्हणजे हृदयामध्ये संज्ञाच नाही आहे. वैष्णव अपराध ही संज्ञाच नाही आहे. जो खरा वैष्णव आहे ना, तो समोरच्या व्यक्तीनं अपराध करायच्या अगोदरच त्याला क्षमा करून मोकळा होतो, तो वैष्णव. हा खरा वैष्णव. जसं ह्याची अनेक उदाहरणं आहेत आपल्या पंथामध्ये. कोण आहेत सांगा बघूया. हरिदास ठाकूर 21 की 22 मार्केट प्लेसमध्ये त्यांना कोड्यानं मारलं गेलं, ठार मारण्याचे. भगवंतांचे सुपुत्र येशू ख्रिस्त. अलेक्झांडर. अशी अनेक अनेक उदाहरणं आहेत. संत तुकाराम महाराज कितीतरी त्रास दिला गेला त्यांना, पण त्यांनी कधीच दुसऱ्याचं वाईट व्हावाची इच्छा केली नाही. म्हणून वैष्णव अपराध करू नये बरं का, कारण त्याची शिक्षा भगवान श्रीकृष्ण स्वतः देतात. भले वैष्णव जो आहे खऱ्या हृदयाचा तो अपराध मानणार नाही, पण त्याच्या चरणी केलेला अपराध भगवंत आपल्या चरणी केला असं जाणतात आणि त्याची शिक्षा स्वतः भगवंत देतात. जर त्या वैष्णवानं दिली नाही तर वैष्णव देणारच नाही तुम्हाला. तो क्षमाशीलता ज्याच्याकडे सगळ्यात मोठा गुण, सगळ्यात पहिला भगवंत देतात. जो कोणी वैष्णवतेला लागला त्याच्या हृदयांतरी भगवंत असे दिव्य गुण देतात की त्याच्यातला सगळ्यात पहिला गुण असतो, वर्ची असतो, तो म्हणजे इतरांना क्षमा करणे. त्यामुळे आपण पाहतो सेंटरचं मॅनेजमेंट करताना किंवा एखादं सेंटर चालवताना, अनेक सेंटर चालवताना थोड्याफार कुरबुरी असतात, नाही असं नाही, तो मनुष्याचा स्वभाव गुणधर्म आहे. पण प्रत्येकाने इथं सेवा करताना त्याच्यातलं मी काढावं आणि बोलावं. मी घेऊन तुम्ही जर बोललात ना तर तिथं मग काही प्रगती होणार नाही. मी हे केलं, मी ते केलं, मी एवढं इमारत उभारली, हे केलं, ते काही नाही आहे. अरे आपण कोण नाही आहोत? भगवंतांनी म्हटलं इथली एक वायर कापूया माणसाची, काय होणार आपलं? तोंड वाकडं होणार आणि जागावर पडणार आपण, बरोबर की नाही? आपण काही करत नसतो. महाभारताचं एवढं महान युद्ध झालं, त्या युद्धामध्ये अर्जुन लढायला तयार होईना, मग भगवंताने काय केलं? त्याला विश्वरूप दर्शन योग दाखवला आणि त्याच्यामध्ये दाखवलं की हे सगळं कौरव सैन्य जे काय आहे ते सगळं मी ऑलरेडी ठार केलेलं आहे, तू फक्त धनुष्य उचल आणि त्याच्या यशाचा भागीदार हो. त्यामुळे मला ही गोष्ट माझ्या एका वरिष्ठ गुरुबंधूंनी सांगितली होती बऱ्याच वर्षापूर्वी की प्रभू, तुम्ही प्रचार केला नाहीत म्हणून प्रचार होणार नाही असं नाही. तुम्ही स्वतःला करता समजू नका, मी प्रचार करतोय असं समजू नका. तुम्ही नाही केलात कोणाला तरी भगवंत पाठवतील आणि हे कार्य थांबणार नाही. त्यामुळे कोणीच आज आत्ताच मी एक कोट टाकला आहे परमपूज्य रामदास स्वामी महाराजांचा, जर तुम्हाला यत्किंचितही मानाची अपेक्षा असेल तर तो मानाची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म निश्चित घ्यावा लागेल. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगितलं ना, अमानिन मान देणं कीर्तनीय सदाहरी. हे सगळ्यात महत्त्वाचं गुपित आहे भक्तीमध्ये अग्रेसर होण्याचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्तीमध्ये अग्रेसर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गुपित आहे की तुम्ही स्वतःतला मी काढून टाका. जसं ते कनकदासची कथा आहे, मी गेलो तर मी जाणार भगवतधामात, तर हा पहिला मी गळून गेल्याशिवाय आपल्याला त्या भगवत कथेबद्दल स्वारस्य निर्माणच होणार नाही. आपल्याला बाकी भरपूर गोष्टींचं मध्ये आडमेळ येईल. मांजर अडवं जातं तसं की नाही नाही श्रीरामचंद्र प्रभूजी ते अजून कच्चे आहेत, त्यांचं जाऊन काय प्रवचन ऐकायचं? नुकसान कोणाचं आहे? श्रीरामचंद्र प्रभूजी स्वतःच्या मनात तर सांगत नाहीत ना. कच्चा असू दे, पक्का असू दे, प्रभूपादांनी आदेश दिला आहे, आर देख तारक कृष्णपुरी, तुम्हाला जेवढा कृष्ण कळला आहे तेवढा सांगा. बस मला एवढाच कळला आहे, मला एवढा कळला आहे तेवढा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. तुम्ही मला आशीर्वाद द्या सगळ्यांनी. लक्षात, हृदयातील भाव जो आहे, आपल्या मालवणीत एक सुंदर अभंग दशात्र म्हणाल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल,
तर हे अंतराचे भाव काय पाहिजेत, हळवे पाहिजेत, आणि ते भावच भगवंत भावग्राही जनार्दन आहेत ते स्वीकारतात. तुमचं किती पांडित्य आहे, तुम्हाला किती संस्कृत येतं, तुम्हाला किती संस्कृत श्लोक येतात, तुम्ही कसं चांगल्या पद्धतीने व्याख्यान करता, प्रवचन देता, हे काही ऐकत नाहीत. भगवंत हृदयातील तुमच्या निष्कपटता पाहतात, तुमचा सेवाभाव पाहतात, तुमच्या हृदयांतरीचे भाव पाहतात, आणि त्यातूनच परिवर्तन समोरच्या जीवांचं होतं. तुमच्या पांडित्यानं कोणी भुलून जात नाही. अन्यथा PhD संस्कृत केलेले प्रोफेसर कॉलेजमध्ये असतात, त्यांच्या हातून एक तरी भक्त झाला तर मला दाखवा. नाही होणार, कारण ते प्रोफेसर झाले तरी ते काय सांगतात, गीता आणि भागवत हे कपोल कल्पित आहे, हे कल्पनाविश्व आहे, तो काय भक्ती देणार आहे तुम्हाला. त्यामुळे इथं बोबडे बोल बोलणारा जरी असला तरी ते बोबडे बोल जसे मातेला प्रिय असतात तसे ते माझे बोबडे बोल तुम्ही साधकाने स्वीकार करावेत आणि मला आशीर्वाद द्यावेत. हरे कृष्ण. तर इथं थोडक्यात कथा सांगून झाली, तर पुढे काय सांगतायत बघा. सगळं डिटेलमध्ये जात नाही मी, आपल्याला थोडंसं कथारूप घ्यायचं आहे. यदोष धर्मशीलस्य नितरा मुनिसत्तम तत्रांशेनावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि संशयन. पुढे सांगतायत, हे मुनिश्रेष्ठ अत्यंत पुण्यशील आणि धर्मतत्वांचे तंतोतंत पालन करणाऱ्या सर्व यदुवंशांचे तुम्ही वर्णन केलेले आहेत. बऱ्याच यदुवंश, ज्याच्यामध्ये अंबरीश महाराजांची कथा मी तुम्हाला सांगितली, त्याच्यानंतर सगर महाराज आले, सगर महाराजांच्या डायनॅस्टीमध्ये मग पुढे भगीरथजी आले, ज्यांनी गंगा साक्षात त्या ब्रह्मलोकात होती, पृथ्वीतलावर नव्हती, ब्रह्मलोकातनी कुठे आणली, पृथ्वीतलावरती आणली. असं खूप दिव्य भक्त होऊन गेले कुठच्या, यदुवंशामध्ये. आणि यदुवंश हा सोमवंशामध्ये येतो, म्हणून परीक्षित महाराज काय म्हणतायत, सोम सूर्ययो. तुम्ही सोमवंश आणि रघुवंशाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सोमवंश खूप भक्तानी भक्तचरित्रांनी असा भरून गेलेला आहे. तर हे मुनिश्रेष्ठ अत्यंत पुण्यशील आणि धर्मतत्वांचे तंतोतंत पालन करणाऱ्या सर्व यदुवंशांचे तुम्ही वर्णन केले आहेत. त्याच यदुवंशामध्ये बलदेव या आपल्या अंश विस्ताराद्वारे प्रकट झालेल्या भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या महान तथा अद्भुत लीलांची महती आता तुम्ही कृपया आम्हाला सांगावी. काय सांगताय, तुम्ही सोमवंश तसेच यदुवंशाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, आणि याच यदुवंशामध्ये पुढे कोण आले, बलरामजी आले, अवतीर्ण झाले. अंश विस्तार कोणाचा, भगवंतांचा. प्रथम अंश विस्तार कोण आहेत, बलदेवजी आहेत. आणि झालेल्या भगवान श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या महान तथा अद्भुत लीलांची महती आता तुम्ही कृपया आम्हाला सांगावी. यदोष धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तम, हे मुनीमध्ये उत्तम सर्वश्रेष्ठ मुनी, मुनींचे राजा तुम्ही आता कृपा करून मला सांगा काय. तत्रांशेनावतीर्णस्य, तत्र अंशेन अवतीर्णस्य, म्हणजे भगवान श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांचे अंश म्हणून जे प्रथम प्रकट झाले बलरामजी, आणि स्वतः विष्णोर विर्याणी संशनः, म्हणजे भगवान विष्णूंच्या विर्याणी महान लिला संशना कृपया करावे आणि आम्हास सांगावे. तर ब्रह्मसंहितेमध्ये असे स्पष्ट करण्यात आले की भगवान श्रीकृष्ण हे विष्णू तत्वांचे उगमस्थान आहे. तर हे जी पुढची 10 मिनिटं आहेत ना, हे तुम्ही ध्यानपूर्वक श्रवण करा. ॲज रिट्टो शिलप्रभूने जे सांगितले ते मी तुम्हाला सांगेन. अतिशय महत्त्वाचं, ही ज्याची फिलॉसॉफी पक्की होत नाही त्याला कृष्ण म्हणजे कोण आहे तेच कळत नाही. विचारणार अरे आमच्याकडे तुम्ही या इस्कॉनला, आमच्याकडे भगवान श्रीकृष्णाची भक्ती कशी करावी ते शिका. हां, तुम्हाला हिंदूच सांगेल कृष्ण तेच कृष्ण जे गोपींवर रासलीला करतात, बरोबर की नाही, ज्याने 16 रिक्षा राण्यांची विवाह केला तेच कृष्ण ना. बस ह्याच्या पलीकडे त्यांना काहीच माहीत नाही कृष्ण कोण आहेत हे ह्या एका श्लोकात सांगितलेलं आहे. ते आपण आता ध्यानपूर्वक काय करूया, अभ्यासूया. तर प्रभात सांगतायत बघा, ब्रह्मसंहितेमध्ये 5.1 असे स्पष्ट करण्यात आले आहे की भगवान श्रीकृष्ण हे विष्णू तत्वांचे उगमस्थान आहेत. सगळी विष्णू तत्वे कुठून उगम पावतात, भगवान श्रीकृष्णांपासून. कशी ते आपण पाहूया. ईश्वर हा परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारण कारणम. गोविंद म्हणून ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्ण परमश्रेष्ठ ईश्वर आहेत. त्यांचे शरीर शाश्वत आहे, आनंदमय आहे, आध्यात्मिक आहे. या प्रत्येकाची फोड मी करत नाही, इथंच प्रवचन संपेल नाही तर. ते अखिलाचे उगमस्थान आहेत, त्यांना अन्य कोणतेही उगमस्थान नाही, कारण तेच सर्व कारणांचे आद्य कारण आहेत. हे कोणाबद्दल बोलतायत, ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांबद्दल. ते काय आहेत, अखिलांचे उगमस्थान आहेत. सगळ्याचे उगमस्थान कोण असतील तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत.
ना की राम आहेत, ना बलराम जी आहेत, ना नृसिंह आहेत, ना शंकर आहेत, ना महादेव आहेत, ना इंद्र आहेत, ना ब्रह्मजी, नाही, कोण? केवळ कृष्ण सगळ्या अखिलाचे उगमस्थान आहेत, परंतु त्यांचे उगमस्थान कोणी नाही. म्हणजे अल्टिमेट भगवंत जर कोण शोधायचं झालेल तर आपल्याला ह्या कसोट्या फॉलो केल्या पाहिजेत. काय? सगळ्यांचं उगमस्थान कोण आहे ते जाणलं पाहिजे. बरं, सगळ्यांचं उगमस्थान आपण कोणाला म्हणावं? ज्याचं स्वतःचं उगमस्थान दुसरं कोणी असता कामा नाही, नाही तर त्याच्यावरचा तो भगवंत होईल ना, बरोबर की नाही? तर इथं काय सांगतायत की सगळ्या अखिलाचे उगमस्थान कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांना अन्य कोणतेही उगमस्थान नाही, कारण तेच सर्व कारणांचे आद्य कारण आहेत. सगळ्या कारणांचं कारण, इथं फॅन फिरतोय, गवताचं पातं हलतंय, झाडं हलतात, प्रत्येक गोष्टीचं कारण कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. हा श्लोक समजून घ्या आधी. पुढे सांगतायत ब्रह्मसहिता पाचवा अध्याय 48 श्लोक की असंख्य ब्रह्मांडाचे प्रमुख असणारे असंख्य ब्रह्मदेव महाविष्णूंच्या केवळ एका श्वासापुरतेच जिवंत राहतात. यत्से कनिष्व सितकाल मथावलंब्यम जीवंती लोम विलजा जगदंडनाथा विष्णुर्महांस इह यस्य कला विशेषो गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामि. काय सांगतात ब्रह्मदेव? की असंख्य ब्रह्मांडाचे प्रमुख असणारे असंख्य ब्रह्मदेव, आपलं एक ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडाच्या ब्रह्माला चार डोके आहेत, पूर्वी पाच होती. आपल्याच कन्येच्या मागे तो कामोच होऊन पळाला, म्हणून भगवान शंकरने त्याचं एक डोकं उपटलं. एक डोकं काय केलं? उपटलं. मग ब्रह्मदेवाला किती डोकी राहिली? चार. ते एक डोकं उपटलं तर ब्रह्महत्येचं पातक लागलं ना भगवान शंकरांना. ते काय केलं? त्यांच्या हातातनं ते डोकं बाहेरच सुटेना. मग शंकर सगळीकडे ते मुंडकं घेऊन ब्रह्मदेवचं फिरतात फिरतात फिरतात, सर ते शेवटी जगन्नाथपुरीत पोचले, जे भगवंतांचं शाश्वत धाम आहे. या पृथ्वीस्थलाचा भाग नाही आहे, शाश्वत धाम आहे. जगन्नाथ लीला महात्म्य आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्युअर ड्युशनवरती आत्ताच जवळजवळ 9 लेक्चर झालेले आहेत, ते तुम्ही श्रवण करा. तिथं गेल्यानंतर तिथंसुद्धा ब्रह्मदेव तपश्चर्या करायला बसले होते की कलियुगातील जीवांचा कसा उद्धार होईल. ह्या कलियुगाच्या सुरुवातीला नाही, अनेक बरीच कलियुगं गेली. आणि तिथं गेल्यानंतर भगवान शंकर पण भगवंतांना जगन्नाथांना शरण गेले आणि तेव्हा त्यांच्या हातून ते मुंडकं सुटलं. आणि तिथं आजही तुम्ही गेलात जर ते पंचमहादेव जे प्रमुख आहेत त्याच्यामध्ये एक कपालमोचन महादेव आहेत, लोकनाथ महादेव आहेत, नीलकंठ महादेव आहेत, कपालमोचन महादेव आहेत, जंबेश्वर महादेव आहेत, मार्कंडेश्वर महादेव आहेत, पैकी एक कोण आहेत? कपालमोचन. तिथं ते ब्रह्मदेवाचं मुंडकं सुटलं आणि तिथून त्यांना ते ब्रह्महत्येच्या पातकापासून काय झालं? त्यांचं क्षालन झालं आणि त्यांना मुक्ती मिळाली. असं महात्म्य आहे. तर स्वतः ब्रह्मदेव सांगतात की मी हा ब्रह्मांडाचा चार डोक्यांचा ब्रह्मदेव आहे. असे अनंत कोटी काय आहेत? ब्रह्मांड आहेत. त्याच्यामध्ये अनंत कोटी ब्रह्मदेव आहेत, ज्यांचे अनंत कोटी मस्तकं आहेत. ब्रह्मविमोहनलीलेमध्ये ते घडलं. आता पुरुषोत्तम मासमध्ये आम्ही चालू केलेले राजापुरमध्ये ब्रह्मविमोहन, 5 लेक्चर झाले त्याच्यावरची, ती पण तुम्ही श्रवण करू शकता. तर इथं काय सांगतात ब्रह्मदेव? असंख्य ब्रह्मांडाचे प्रमुख असणारे असंख्य ब्रह्मदेव महाविष्णूंच्या केवळ एका श्वासापुरते जिवंत राहतात. बघा, म्हणजे महाविष्णू किती मोठे आहेत विचार करा. महाविष्णूने एक श्वास घेतला की सगळी ब्रह्मांड कुठे जातात? महाविष्णूंच्या पोटात जातात, योग निद्रेमध्ये जातात. आणि परत जेव्हा महाविष्णू श्वास बाहेर सोडतात त्यावेळेला ही सगळी सृष्टी प्रकट होते. अनंत कोटी ब्रह्मांड आपण जी म्हणतो ती. मी भगवान आदिपुरुष श्री गोविंदांना सादर प्रणाम करतो, कारण महाविष्णू म्हणजे त्यांचा केवळ अंश विस्तार आहे. अजून म्हणा, महाविष्णू सगळ्यात मोठे नाही. महाविष्णू कोण आहेत? मी त्या गोविंदांना सादर प्रणाम करतो. गोविंदम आदिपुरुषम तमम भजामी, जे महाविष्णूचे सुद्धा कोण आहेत? बाप आहेत. ते कोण? गोविंद, भगवान श्रीकृष्ण. गोविंद किंवा श्रीकृष्ण हे आद्य पुरुषोत्तम भगवान आहेत. कृष्णस्तु भगवान स्वयं, हे पण भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये आहे. पूर्णपणे सगळं विष्णुतत्व नामावली गाऊन झाल्यानंतर नारद मुनी व्यासदेवांना सांगतात, येतेच्या अंशकलापुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. आतापर्यंत तुला सगळे मी काय सांगितले? विष्णुतत्वाचे, कृष्णतत्वाचे अंशविस्तार सांगितले. त्याच्यामध्ये राम आले, नरसिंह आले, वरा आले, कुर्म अवतार आले, सगळे आले अवतार, बुद्ध अवतार, कल्की अवतार, सगळे अनंत कोटी अवतार आहेत भगवंतांचे. पण हे काय? केवळ च अंश कलापुंसा, हे भगवान श्रीकृष्णांचे केवळ अंश आणि कला आहेत. कला म्हणजे आपण म्हणतो ना, चंद्र कलेकलेनं वाढतो, म्हणजे भाग आहेत.
पण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कोण असेल तर ते काय कृष्णस्तु भगवान स्वयं स्वतः नारद मुनी सांगितले तरी पण आपण हिंदू लोक ऐकायला तयार नाही कारण आपण शास्त्रच वाचत नाही शास्त्र न असल्यामुळे आपण स्वतःचीच शास्त्र निर्माण केलेली आहेत हां जी शास्त्र आपल्याला कुठेही घेऊन जाणार नाहीत किंवा तुकारामांनी पण सांगितलं या कलियुगामध्ये दोनच शास्त्र आहेत अभ्यासणारी काय गीता आणि भागवत ग्रंथराज श्रीमद भागवतम आणि श्रीमद भगवद्गीता ही दोनच शास्त्र अभ्यासा प्रमाणित आणि प्रामाणिक गुरुच्या माध्यमातनं कुठंतरी उपटसंभ्यासारखं नाही तर महाविष्णू सुद्धा ज्यांचे केवळ अंश विस्तारले असे ते गोविंद त्यांना मी काय करतो प्रणाम करतो गोविंद किंवा श्रीकृष्ण हे आद्य पुरुषोत्तम भगवान आहेत कृष्णस्तु भगवान स्वयं केवळ आपल्या श्वसनक्रियेद्वारे लक्षावधी ब्रह्मांडे निर्माण करणारे अगदी भगवान महाविष्णू हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांचे कलाविशेष रूप अर्थात विस्ताराचे विस्तारित रूप आहेत महाविष्णू हे संकर्षणांचे विस्तार आहेत आणि संकर्षण हे नारायणांचे विस्तार आहेत तुम्हाला थोडंसं क्रॉनॉलॉजी सांगतो मी सगळ्यात पहिले भगवान श्रीकृष्ण मग कोण आले बलदेव म्हणजे त्यांचं नाव संकर्षण बरोबर की नाही बलरामजी आले बलरामजीपासून कोण विस्तार पावले नारायण महाविष्णू हे संकर्षणांचे विस्तार आहेत आणि संकर्षण हे नारायणांचे विस्तार आहेत आता नारायण ज्यांचे नारायण हे चतुर्व्यूहाचे विस्तार आहेत आता इथून खालून जाते क्रॉनॉलॉजी मी वरून सांगत होतो खालून जाऊया आपण महाविष्णू कोणाचे विस्तार आहेत संकर्षणाचे आता हे संकर्षण कुठून आले वासुदेव संकर्षण अनिरुद्ध प्रद्युम्न हे जे चतुर्व्यूह आहे याच्यातील जे संकर्षण आहेत यांच्यापासून कोण उत्पन्न झाले महाविष्णू आता हे संकर्षण कुठून उत्पन्न झाले नारायण नारायण कुठून उत्पन्न झाले नारायण हे चतुर्व्यूहाचे विस्तार आहेत आणि चतुर्व्यूह म्हणजे श्रीकृष्णांचा प्रथम विस्तार असणाऱ्या बलदेवांची विस्तार रूपे आहेत नारायण कोणापासून आले चतुर्व्यूहातील पहिले संकर्षण त्यांच्यापासून आले त्या चतुर्व्यूहामध्ये पुन्हा वासुदेव संकर्षण अनिरुद्ध प्रद्युम्न आता पुढे सांगतायत काय म्हणून श्रीकृष्ण जेव्हा बलदेवांसमवेत अवतरित झाले तेव्हा सर्व विष्णू तत्वे देखील श्रीकृष्णांसमवेत आविर्भूत झाली म्हणजे आता वरून बघायचं झालं तर भगवान श्रीकृष्ण मग बलरामजी मग कोण चतुर्व्यूह मग संकर्षण चतुर्व्यूहातील त्यांच्यापासून नारायण नारायणांपासून पुढे कोण दुसरं चतुर्व्यूह त्याच्यापासून पुढे महाविष्णू संकर्षणांपासून महाविष्णूनंतर कोण आले महाविष्णूंच्या रोमरंध्रातनं अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर पडली केसाच्या मुळापासून महाविष्णूचा विचार करा आपले एवढं मोठं ब्रह्मांड आहे आता चांद्रयान मोहीम चालू आहे भारताची एवढं अफाड आहे एक ब्रह्मांड असे अनंत कोटी ब्रह्मांड कुठून येत आहेत बाहेर केसाच्या मुळापासून म्हणजे महाविष्णू किती विशाल असतील विचार करा तुम्ही आणि ही अनंत कोटी ब्रह्मांड उत्पन्न झाल्यानंतर त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये महाविष्णू दुसरे विष्णू म्हणून गर्भस्थ झाले त्यांचं नाव आहे गर्भोदकशाही विष्णू कारण ते एक ब्रह्मांड गोल आहे असा फुगा त्याच्यामध्ये अर्ध जळ आहे ते कोणाचं जळ आहे गर्भोदक म्हणजे घामाचं जळ आहे घाम गर्भोदक म्हणजे घाम त्या घामाच्या जळामध्ये दुसरे विष्णू प्रविष्ट झाले त्यांचं नाव काय आहे गर्भोदकशाही विष्णू आता हे गर्भोदकशाही विष्णू त्या गर्भजळाच्या समुद्रावरती पोळलेत अनंत शेष त्यांची पाठराखण करतायत लक्ष्मी चरण संवाहन करतायत आणि त्यांच्या नाभीतून एक कमळ आलं त्या कमळावरती पहिला जीव उत्पत्तीला घातला भगवंताने भगवान श्री विष्णूने त्यांचं नाव आहे ब्रह्मदेव आणि ह्या कमळाच्या देठाच्या नालाचे 14 समान भाग केले ती 14 भुवनं त्या 14 भुवनामध्ये मध्यावरती काय आहे मृत्यूलोक म्हणजे पृथ्वी स्थित आहे वरती भुवरलोक स्वर्गलोक जनलोक महरलोक तपलोक ब्रह्मलोक खाली पाताळ 7 प्रकारची आणि मध्ये बरोबर काय आहे पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीवरती अनेक खंड आहेत त्या खंडातील एका आशिया खंडामध्ये भारत देश आहे आणि त्या भारत देशामध्ये एक महाराष्ट्र राज्य आहे त्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 33 काहीतरी जिल्हे आहेत त्या 33 जिल्ह्यामध्ये एक सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याच्यामध्ये एक सावंतवाडी तालुका आहे भला मोठा त्या सावंतवाडी तालुक्यामध्ये सावंतवाडी नगर परिषद हद्द आहे त्या नगर हद्दामध्ये भटवाडी हे काय आहे एक वॉर्ड आहे त्या भटवाडी वॉर्डमध्ये एक हरे कृष्ण संस्कार केंद्र नावाची एक इमारत सुंदर भक्तांच्या परिश्रमाने उभी राहिलेली आहे आणि त्या हरे कृष्ण संस्कार केंद्राच्या इमारतीमध्ये आपण एका हॉलमध्ये आज बसलो आहोत आणि आपण म्हणतो मी किती महान आहे थोडंसं कम्पेअर करा महाविष्णूंच्या केसातनं निघालेलं ब्रह्मांड कुठे ती अनंत कोटी ब्रह्मांड स्वतः ब्रह्मदेव सांगतायत
आणि त्या अनंतकोटी ब्रह्मांडापैकी एका ब्रह्मांडामध्ये आपण भटवाडीच्या एका इमारतीमध्ये एक शुल्लक तुच्छ जीव भागवतमच्या दशम स्कंदामध्ये सांगितलंय, जीवाची व्याख्या केली, सूक्ष्म जंतू म्हटलंय त्याला भागवतमच्या दशम स्कंदामध्ये. जीवाला काय म्हटलंय? जीवात्म्याला जंतू. आणि आपल्याला आपण किती महान आहोत हे सिद्ध करायचं, लालसा असते आयुष्यभर. हा जीवात्मा महान बनू शकतो प्रभुरांसारखा. सर्वस्व जीवन निस्वार्थपणे आणि निष्कपटपणे ज्याला आपण भगवंतांच्या सेवेसाठी अर्पण करू, त्याला तुमच्या रूपाने लागली एक पंटी सुद्धा पूर्ण जगाला अंधकारातून बाहेर काढू शकते. ती ताकद जीवात्म्यामध्ये आहे. कारण गुणात्मक दृष्ट्या जीवात्मा हा भगवंतांसमान आहे. गुणात्मक दृष्ट्या विशुद्ध रूपामध्ये, अशुद्ध रूपामध्ये नाही आहे. अनर्थ सगळे घेतलेत अनादि काळापासूनचे आणि म्हणाले मी आता विशुद्ध झालो. नाही, विशुद्ध जीवात्म्याची व्याख्या, त्याची परिभाषा, त्याचा दृष्टांत सगळं अलौकिक असतं. उत्तम अधिकारी ज्याला केवळ पाहिल्यावर लोक काय करायला लागतात, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इथं प्रभुपाद सांगतायत की ते सर्व विष्णू तत्वे देखील श्रीकृष्णांसमवेत आविर्भूत झाले. परीक्षित महाराजाने शुकदेव गोस्वामींना भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन करण्याची विनंती केली. या श्लोकाचा आणखी एक अर्थ पुढील प्रमाणे जाणून घेता येतो. शुकदेव गोस्वामी जरी सर्वोत्तम मुनी होते तरी ते श्रीकृष्णांचे केवळ अंशिकच वर्णन करू शकले, कारण श्रीकृष्णांचे परिपूर्ण वर्णन करणे कोणासही शक्य नाही. अरे साक्षात अनंत शेषांना शक्य झालं नाही, जे भगवंतांचे प्रथम अंश विस्तार आहेत, त्यांची अनंत तोंड आहेत आणि अनंत काळापासून ते भगवंतांचं काय करतायत, नामरूप गुणलीलांचं गुणगान करतायत, तरी पण ते भगवंतांच्या लीला कथा शेष करू शकले नाही. म्हणून त्यांचं नाव अनंत शेष. शेष म्हणजे काय? बाकी शून्य म्हणतो ना आपण भागाकार केला की, ते बाकी शून्य करू शकले नाहीत. अनंत काळापासून गातायत, अनंत सहस्त्र मुखातनं भगवंतांच्या लीला, कृष्ण लीला गातायत, रामलीला गातायत, पण ते शेष करू शकले नाहीत. म्हणून त्यांचं नाव अनंत शेष पडलं. तर कारण श्रीकृष्णांचे परिपूर्ण वर्णन करणे कोणासही शक्य नाही. भगवान अनंत देवांना सहस्त्र मुखे आहेत आणि ते आपल्या सहस्त्र जीवांनी श्रीकृष्णांचे वर्णन करण्याचा प्रयत्न करीत असूनही त्यांची वर्णने अपूर्णच राहतात. तर ह्या भागातनं आपण काय शिकलो की सगळ्यांचे आधी कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. इथं कोणत्याही देवीदेवचं नाव आलं नाही बघा अजून. म्हणजे देवीदेवता किती शुल्लक आहे त्याचा विचार करा तुम्ही. हे खूप वरच्या लेवलचं डिस्कशन चाललंय. इव्हन सगळी विष्णू तत्वांचं चर्चा चालली, त्या विष्णू तत्वामध्ये पण सर्वोच्च कोण असतील तर ते कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. देवी देवता तर तुमच्या माझ्यासारखे जीवात्मे आहेत. त्यांना फक्त त्यांच्या पात्रतेनुसार काय दिले आहेत? काही ठराविक पोस्ट दिल्या आहेत. इंद्रपद दिलं एका जीवात्म्याला, एखाद्या देवाला वरुणदेव दिलंय, एखाद्या वायुदेव दिलंय, एखाद्या गणपती गजानन दिलंय. भगवान शंकर याच्यात येत नाहीत. भगवान शंकर हे विष्णू तत्व आहेत, पण दुधापासून दही बनतं, दह्यापासून दूध बनत नाही. तसा त्यांना तमोगुणाचा विकार विष्णू तत्वाला लागल्यानंतर जे तत्व उदयास येतं त्याला शिवतत्व म्हणतात. म्हणजे भगवान शंकर हे सुद्धा विष्णुतत्वच आहे, पण विष्णुतत्व नाही सुद्धा. म्हणून आपण दशनामापर्यंतमध्ये ते दुसरा जो आहे तो म्हणून तसा मुद्दा म्हणतो. आलं लक्षात? भगवान शंकर हे विष्णुतत्वच आहेत, पण त्यांनी गुणावतार घेतलेला आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे गुणावतार आहेत भगवान श्री विष्णूंचे. तमोगुणाचे अवतार आहेत कोण? गुणावतार भगवान शंकर. रजोगुणाचे गुणावतार कोण आहेत? ब्रह्माजी. तुम्ही म्हणाल ब्रह्माजी पण बऱ्याच वेळा जीवात्मा असतात. हो, ब्रह्माजी पण बऱ्याच वेळा जीवात्मा असतात, पण ज्याला असा जीवात्मा उपलब्ध नसतो वैकुंठ धामामध्ये एखाद्या ब्रह्माला पाठवण्यासाठी, त्याला स्वतः विष्णू ब्रह्मदेव होऊन प्रकट होतात. ज्या त्या पात्राचा जीवात्मा उपलब्ध असतो ब्रह्मदेवाच्या पोस्टसाठी, जसं की आता समजा इथं एखादं आयुक्त नेमायचा झाला, तो IAS पाहिजे. तो IAS कॅन्डिडेट नसेल तर मग प्रभारी म्हणून कोणातरी दिला जातो चार्ज. तसं आहे ते. तर इथं प्रभारी भगवंत ब्रह्मदेवाचं पोस्ट कोणाला देत नाहीत बरं का, स्वतः भगवंत येतात. कारण फार मोठी पोस्ट आहे ती, क्रिएशन निर्माण करण्याची पोस्ट खूप मोठी आहे. त्यामुळे जर त्या ताकदीचा जीवात्मा उपलब्ध नसेल ब्रह्मांडामध्ये किंवा वैकुंठामध्ये त्याला, तर भगवंत काय करतात? स्वतः ब्रह्मदेव म्हणून येतात. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश हे भगवंतांचे कोण आहेत? गुणमयी अवतार आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण तर गुणातीत आहेत, मग त्यांना कसं गुणामध्ये मानता येईल? म्हणून विष्णू तत्वाच्या पेक्षा पण श्रेष्ठ कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. कारण सगळे विष्णू तत्व भगवंतांपासून काय होतात? उगम पावतात.
हे यथार्थ रूपात सगळं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे राव, आलं लक्षात? पण हे जाणून घ्यायची आपली बुद्धीच नाही. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात, वेदाहम समतितानी वर्तमानानी चार्जुन भविष्याणी च भूतानी माम तू वेदना कश्चन. भगवंत भगवद्गीते सांगताय सातव्या अध्याय सविसावा श्लोक की हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान, भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व काही आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो, मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही आणि म्हणून सगळी अफरातफर आहे. भगवंतांना कोणीही तत्वता जाणत नाही आणि कोण जाणू शकतो हे पण भगवंताने सांगितलं ना भगवद्गीतेत. भगवंत सांगितलं कोण मला तत्वता जाणतो, भक्त्या माम अभिजानाते, केवळ मला माझा विशुद्ध हृदयाचा भक्त जो मला सरेंडर झाला आहे, ज्यानं जाणलंय सर्व धर्मान प्रत्यज मामेकम शरण ब्रज म्हणजे काय हे जाणलंय आणि अशा भावामध्ये जो मला सरेंडर झालाय, मला शरण आलाय, तोच मला जाणू शकतो. आणि मला कसं जाणायचं आहे, जन्मकर्मच मे दिव्यम यो मे वेत्ति तत्वत त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. हे अर्जुन, जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही, तर हे अर्जुना तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. बघा किती सोपं आहे भगवद्धामात जाणं फिरून, जास्त काय करायची गरज नाही आहे, केवळ भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचं आणि कर्माचं दिव्यत्व जाणून घ्या, त्यांना त्रिगुणामध्ये अडकून टाकू नका. ते सामान्य व्यक्ती पुरुष नाही आहे, ते साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आपल्यावरती कृपा करण्यासाठी ते अवतीर्ण झालेत. कसे अवतीर्ण होतात ना, ते पुढच्या श्लोकात सांगितलंय भागवतमच्या. कसे अवतीर्ण होणार, का भगवंत अवतीर्ण होतात, किती कृपाळू भगवंत आहेत, हे ज्याला आपल्याला कळेल ना, त्यावेळेला आपण कधीच भगवान श्रीकृष्णांचं भजन आयुष्यभर सोडणार नाही ह्या जन्मात तरी. काय सांगतात बघा, अवतीर्य दोर्वंशे भगवान भूत भावनः कृतवान यानि विश्वात्मा तानि नोवत विस्तरात. हे गुरु महाराज, अवतीर्य यदुर्वंशे भगवान भूत भावना, त्या यदुवंशामध्ये भगवान भूत भावना साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान जे भूत भावना आहेत ते अवतीर्ण झालेले आहेत. कृतवान यानि विश्वात्मा, आणि ते विश्वात्मा आहेत, अखिल विश्वाचे ते आत्मा आहेत, प्राण आहेत. ताने नो वत्स विस्तरात, आणि कथा कृपा करून तुम्ही काय करा, मला त्यांचं विस्तारपूर्वक काय करा, वर्णन करा. अखिल भौतिक विश्वाचे कारण असणारे परमात्मा भगवान श्रीकृष्ण यदूंच्या वंशामध्ये अवतरित झालेत. त्यांनी केलेल्या गौरवशाली लीलांचे तुम्ही आम्हाला सविस्तर काय करावे, कथन करावे. तर या श्लोकामध्ये कृतवान यानी या शब्दावर हे सूचित करतात, सूचित होते की भगवान श्रीकृष्णाने या भूतलावरती केलेले सर्व प्रकारची कार्ये मानवी समाजासाठी सर्वाधिक कल्याणप्रद आहेत. जर धर्मवेत्त्यांनी, दार्शनिकांनी आणि सामान्य लोकांनी कृष्णलीलांचे केवळ श्रवण देखील केले तरी त्यांना खचितच मोक्ष प्राप्ती होईल. आम्ही यापूर्वी अनेक वेळा स्पष्ट केले आहे की कृष्णकथांचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे स्वतः श्रीकृष्णाने स्वतःविषयी सांगितलेली भगवद्गीतेच्या रूपातील कथा, आणि दुसरा प्रकार म्हणजे सुखदेव गोस्वामींनी भगवान श्रीकृष्णांच्या लीलांविषयी सांगितलेली श्रीमद भागवताच्या रूपातील कथा. कृष्णकथांचे काय आहेत, दोन रूपं आहेत. एक म्हणजे स्वतः भगवंताने सांगितलंय स्वतःबद्दल, ती कोणती, श्रीमद भगवद्गीता. आणि दुसरं सुखदेव गोस्वामी आणि सूत गोस्वामीने आपल्याला काय केलं, निरूपण केलं भगवंतांच्या अनेकानेक लीलांचं, ते म्हणजे ग्रंथराज श्रीमद भागवतम. कृष्णकथेविषयी किंचितही रुची निर्माण होणारा कोणताही मनुष्य मोक्षास प्राप्त होतो. कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत, हेच भागवतमध्येच 12व्या स्कंदामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मनुष्याने कृष्णकथेचं केवळ कीर्तनही केल्यास तो कलियुगाच्या दुष्परिणामपासून मुक्त होतो. यास्तव श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, यारे देख तार कहे कृष्ण उपदेश, कृष्णकथा श्रवण करून भववंदनातून मुक्त होणे हेच कृष्ण भावनामृत संघटनेचे काय आहे, उद्दिष्ट आहे. किती सोपं आहे बघा, आपण ह्या भौतिक जगतातील यत किंचित क्षुल्लक प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी अहोरात्र काबाड कष्ट करत असतो, बरोबर की नाही? आहार निद्रा भय मैथुनमच. हरे कृष्णा आपल्याला मनुष्य देह का दिलाय हे 999 लोकांना हजारातले माहीत नाही आहे. म्हणून भगवद्गीतेत भगवंत सांगतात, हजारो मनुष्यामध्ये एखादा मनुष्य मला जाणण्याचा प्रयत्न करतो,
सहस्राणाम मनुष्येषु, हजारो माणसामध्ये एखादा मनुष्य मला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि अशा हजारो हजारो मध्ये ज्याने जाणण्याचा प्रयत्न केला आहे अशा हजारो मध्ये हां किंवा लाखो मध्ये एखादाच मला तत्वता जाणतो। म्हणजे भगवंतांना तत्वता जाणणं हे किती दुर्मिळ आहे याचा विचार करा। आणि मग भगवंत सांगतात जन्म कर्म च मे दिव्यम यो मे वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम, त्याला पुनर्जन्म नाही राव ज्याने भगवंतांना काय केलं तत्वता जाणलं। म्हणजे भगवंत एकीकडे सांगतात भक्ती खूप सोपी पण आहे आणि भक्ती खूप कठीण पण आहे, अवघड काहीच नाही, ह्या हृदयाला असं प्युअर बनवायचं की ते बस शुद्ध देशी गाईचं काय बनून जाईल, लोणी बनून जाईल। म्हटलं तर खूप सोपं आहे, म्हटलं तर खूप अवघड आहे, मी तर सांगेन खूप सोपं आहे, खूप सोपं आहे। बस स्वतःला भगवंतांच्या चरणी समर्पित करा आणि भगवद वचन तंतोतंत जीवनामध्ये आचरणात आणायला सुरुवात करा। प्रभुपादांची वचनं तंतोतंत आचरणात आणायला सुरुवात करा, खूप सोपं आहे। आणि म्हणूनच प्रभुपाद त्याला सांगून गेले 50 वर्षापूर्वी की इस्कॉनमध्ये जे कोणी साधक आहेत, जे आज इस्कॉनमध्ये साधना करतायत, ते भले आज विशुद्ध नसतील, वन डे दे विल बिकम प्युअर डिवोटीज ऑफ लॉर्ड कृष्ण। हे प्रभुपादांची शाश्वत वचनं आहेत, कारण त्यांना गॅरंटी आहे की त्यांनी जे आपल्याला मिशन दिलं आहे, जी आपल्याला तत्वप्रणाली दिली, जी आपल्याला साधना पद्धती दिली, ती एवढी विशुद्ध आहे, ती जर आपण प्रामाणिकपणे जर आचरणात आणली तर आपण एक ना एक दिवस भगवान श्रीकृष्णांना तत्वता जाणणारे होऊ। आणि तत्वता भगवान श्रीकृष्णांना जाणल्यानंतर आपलं कर्तव्य काय असलं पाहिजे, सगळ्यांना कृष्ण वाटत सुटलं पाहिजे। हार देख तारक कृष्ण उपदेश अमाराध्या आज्ञा गुरु हया तारे देश। ह्याच्यापूर्वी एक श्लोक आहे तो पण मी सांगतो, भारत भूमीत राहायला जन्म, जन्म सार्थक करी कर परोपकार। परोपकार करायला जायचे पण पहिला आधी स्वतःचा जन्म काय केला पाहिजे, थोडाफार सार्थक केला पाहिजे। प्रभुपादांची वचनं आयुष्यात आचरणात आणली पाहिजे, 4 नियमांचं फॉलो केलं पाहिजे, कांदा लसूण सोडलं पाहिजे, रोज नियमित 16 वेळा जप केला पाहिजे मिनिमम, जास्तीत जास्त कितीही करा काय त्याला प्रमाण नाही। आणि अशा प्रकारे आपोआप भगवान श्रीकृष्ण तुमच्या मुखातनं बोलायला लागतील, तुम्ही ओढून ताणून प्रवचन करायचा प्रयत्न करू नका। माझ्या आयुष्यात मी आजपर्यंत कधी केला नाही, आय नेवर प्रिपेअर्ड फॉर अ सिंगल लेक्चर। जे काय गुरूंच्या मुखातनं, अनेक गुरु आपण ज्याला सकाळी गुरुवंदना म्हणतो त्याला काय गुरुं म्हणतो ना, गुरुं वैष्णवांश, बरोबर की नाही। अनेक गुरु, अनेक शिक्षागुरू आहेत, माझे दीक्षागुरू जे आहेत, तुम्ही सगळे वैष्णव कृपा आहेत, ह्या सगळ्यांची सेवा केल्यानंतर आपोआप हृदयातील अंतरात्मा परमात्म्याच्या साक्षीनं परमात्म्याचं गुणलीला कथा करायला लागतो, ते प्रवचन। तुम्ही नोट्स काढून बसलेत, समोर ग्रंथ असला पाहिजे, गुरु महाराज सांगतात समोर भागवत असलं पाहिजे, अन्यथा तो व्यभिचार ठरेल, लक्षात ना, ग्रंथ समोर असलाच पाहिजे, कारण भगवंत स्वतः ह्या ग्रंथरूपामध्ये अवतीर्ण झालेले आहेत ह्या कलियुगामध्ये। उद्धवाच्या समोर भगवंतने सांगितलं, वचन दिलं की तू मला मिस नाही करणार, काळजी करू नकोस, कारण तुझ्यासमोर मी स्वतः कुठे प्रवेश करतो, या भागवतामध्ये प्रवेश करतो। भागवतामध्ये भगवंताने प्रवेश केला, का प्रवेश केला ते ज्या श्लोकात सांगितले, अवतीर्य यदुर्वंशे भगवान भूत भावना कृतवान यानी विश्वात्मा तानी नो वत विस्तरात। तर भगवान श्रीकृष्ण अखिल भौतिक विश्वाचे कारण असणारे परमात्मा भगवान श्रीकृष्ण यदूंच्या वंशामध्ये अवतरित झाले, त्यांनी केलेल्या गौरवशाली लीलांचे तुम्हा आम्हाला सविस्तर कथन करावे। तर इथं आपण पाहत होतो कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघ परम रजेत, की भगवान श्रीकृष्णांबद्दलच श्रवण करून जीवात्मा काय करू शकतो, मुक्त जीवन ह्या जीवनामध्ये जगू शकतो, दुसरं कोणतंही त्याला माध्यम नाही आहे। ना तर परतोरपाय हा सर्व वेदेशी दृश्यते, सगळ्या वेदांचं सार जरी निचोडून काढलं तरी दुसरा कोणताही मार्ग नाही आहे। कृष्णकथा कृष्ण नाम कृष्ण भक्तांचा संघ, ह्याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही आहे। तर बघा भगवान भूत भावना, हे भगवंतांचं विशेष नाम आहे भगवान श्रीकृष्णांचं। भूत म्हणजे समस्त जीव जे 84 लक्ष योनीमध्ये खितपत पडलेले आहेत, हे चतुर्थांश झाले भौतिक जगतामध्ये अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये, आणि 3/4 कुठे आहेत आध्यात्मिक जगतामध्ये। ह्या सगळ्या जीवांचं त्यांना देह देण्याची प्रक्रिया, त्यांचं पालनपोषण, त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचा चरितार्थ
चालवण्याची जबाबदारी कोणी घेतली? तुम्ही सांगा एक मुखानं कोणी घेतली? मोठ्यानं बोला. कृष्णाने घेतली ना. तेच भूतभावना. सगळे अखिल जीव मात्र भगवान श्रीकृष्णांची लेकरं आहेत, अपत्य आहेत. सांगा बरं, आत्ताच पृथ्वीतलावर जी जवळजवळ 760 करोडच्या पेक्षा जास्त काय आहे, केवळ मनुष्य आहेत. 760 करोडपेक्षा जास्त. आता त्याच्यात 2-4 करोडची भर पडली असेल चायना आणि भारततर्फे, बरोबर की नाही? भारतात आता 142 करोडच्या वरती गेलं आहे आपण. जगातील एक नंबर लोकसंख्या. आणि म्हणतो हिंदू धर्म खतरे में है, कशाला? अरे 142 करोडमधले जो जो 80% हिंदू आहेत, ते जरी जागे झाले, खरं हिंदुत्व त्यांना कळलं, त्यांचा स्वतःचा खरा भगवंत कोण आहे हे जरी कळलं तरी खूप झालं. मी तर म्हणतो हा बाबा, तो स्वामी, तो बुवा, ती बीबी, अरे काय, जशा 18 पकड जाती आहेत ना, त्याच्यापेक्षा 1800 पकड हिंदू धर्मामध्ये नको ते संप्रदाय फोफावलेले आहेत. ज्या दिवशी सगळ्या समस्त हिंदूंना त्यांचा परम भगवंत, त्यांचा नाही म्हणूया, सनातन सगळ्या जीवमात्रांचा परम भगवंत कोण आहे कळेल ना, त्याला हिंदू एक फार मोठी ताकद बनून हे पृथ्वीतलावरती सगळ्या जीवांचं कल्याण करायचं कार्य करेल. राज्य नाही करणार मी म्हणतो. आणि प्रभूंच्या कृपेनं हे सगळ्या जगभर चाललेलं आहे आज. त्यामुळे भले पृथ्वीतलावरती हिंदू राष्ट्र एक असलं आज, तरी पण सनातन धर्म तळागाळातील प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रभूंनी ऑलरेडी पोचवला आहे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय हो. तर भूत भावना मला सांगा हो बरं का, हे एवढे सगळे जे लोक जन्माला, आपण बाकीच्या 80 लक्षवेणींचा विचार बाजूला ठेवूया, त्यांचा नंतर विचार करूया. 4 लक्षवेणीमध्ये मानव आहे त्यांचा विचार करूया, की हे 4 लक्षवेणीतील जे मानव आहेत ते जन्माला आल्यानंतर जसं त्यांना कळायला लागतं तसं ते फक्त काय, आस्ती आणि प्राप्ती. दोन पत्न्या होत्या कोणाच्या? कोणाच्या? कंसाच्या, जरासंध राजाच्या पुत्री. म्हणून तो जरासंध सासरा खवळला होता कंसाला मारलं म्हणून, सारखा मुत्रेवरती आक्रमण करायच्या. नावं पण बघा कशी असतात शास्त्रामध्ये. आस्ती आणि प्राप्ती, म्हणजे बस आहे ते माझं आणि मला दुसऱ्याचं आहे ते पण मला पाहिजे, बस असाच कंस होता, राक्षस होता. तर खूप आयुष्यभर मेहनत करतो आपण, 7-12 नावावर करून घेतो, बँकेत प्रॉपर्टी करतो, आणखीन काय काय करतो, ह्याचं लुबाडतो, त्याचं लुबाडतो. आणि समजाव, ह्या पृथ्वीचे खरेखुरे मालक जे गोविंद आहेत, त्यांनी एक तुम्हाला नोटीस पाठवली की अमुक अमुक जो तुझा 100 स्क्वेअर फूटचा काय 1000 स्क्वेअर फूटचं जे घर आहे ना, ती प्रॉपर्टी माझी आहे, त्याचं भाडं कधी देत असते बोल. नोटीस पाठवली कोणी? भगवान श्रीकृष्णाने. आज आपण 4 स्क्वेअर फुटावरती जमिनी घेतोय ना विकत, लाखोमध्ये, बरोबर की नाही? भगवंताने नोटीस पाठवली की ह्या आमक्या तुकड्यावरती तू जो राहतोय मागचं किती वर्ष, 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष, तो तुकडा ॲक्च्युअल कोणाचा आहे माहिती आहे का तुला? तो माझा आहे. तू येताना नागडा आला होतास, चड्डी तरी सोबत आणली होतीस का? तू येताना काय आला होतास? नग्न आला होतास, चड्डी पण तू सोबत नाही आणली होतीस. आणि जाताना सुद्धा तू चड्डी पण सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. तुझ्या चड्डीपासून तुला जन्मता दूध पाहिजे त्याची पण व्यवस्था मी केली आईच्या स्तनामध्ये. विचार करावं जरा ह्या गोष्टींचा बारीक विचार करा. बाळ ज्याला जन्माला येतं त्याला ते लॅक्टोजन किंवा अनएक्सप्रेसचं दूध पिऊन जन्माला मिळणार आहे म्हणून जन्माला येत नाही, ते आईच्या स्तनातील दुधावरती विसंबून राहून जन्माला येतं. मग भगवंताने बाळ जन्माला घालायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध उत्पन्न करायची लीला काय करून ठेवली, जन्माच्या आधीच निर्माण करून ठेवली. आणि मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून तुम्हाला सांगतो, जर प्रीमॅच्युअर बाळ जन्माला आलं तर त्या प्रीमॅच्युअर बाळ जन्माला आलेल्या आईच्या स्तनामध्ये अशा प्रकारचं दूध उत्पन्न होतं, जे सायंटिफिकली प्रूव्ह आहे की ते प्रीमॅच्युअर बाळाचं, कमी दिवसाच्या कमी वजनाच्या बाळाचं तंतोतंत पुरेपूर वाढ व्हावी ह्याच्यासाठी जे पूरक तत्व आवश्यक असतात ती सगळी तत्व त्या आईच्या दुधामध्ये. कोण भरतो? कोणी भरली? तुमच्या नवऱ्यानं भरली की बापानं भरली की अजून कोणी भरली? भगवान भूत भावना.
हे भगवंत आहेत ज्यांना तुमच्या जन्माच्या आधीपासून तुमच्या तुम्हाला काय लागणार ह्याची चिंता लागून राहिली आहे ना, तुमच्या आईबापाला त्याची चिंता आहे. अशा भूत भावना भगवंताला भजायचं सोडून आपण जर इतरत्र कुठेतरी आपला हा मनुष्य देह जर वाया घालणार असू तर आपल्यासारखे दुर्दैवी आपण. हे भगवान भूत भावना आहेत. आपल्याला जे काय लागणार आहे मरेपर्यंत त्या प्रत्येक गोष्टीची व्यवस्था भगवंताने करून ठेवली इथे. तुम्हाला ताट लागणार आहे, तांब्या लागणार आहे, वाटी लागणार आहे, घर लागणार आहे, दार लागणार आहे, दूध लागणार आहे, फळ फळावं लागणार आहे, भाजीपाला लागणार आहे, अन्नधान्य लागणार आहे, केमिकल्स लागणार आहेत, फॅक्टरी उभ्या करण्यासाठी कच्चा माल लागणार आहे, सगळं काही हे ना आपण येताना आणलंय ना जाताना घेऊन जाणार. हे भूतभावना, हे असे भगवान भूतभावना आहेत. एकमेव भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांचं भजन जर आपण आयुष्यभर नाही केलं तर आपण म्हणजे तो पुत्र असतो ना, नालायक पुत्र, त्यासारखे आपण अपत्य होऊ. आणि आपल्यापैकी कोणालाही नालायक पुत्र म्हणून घेण्याची इच्छा आहे का? नाही. हे भगवान भूतभावना आहेत आणि त्याचप्रमाणे ते काय आहेत? विश्वात्मा आहेत. हे सगळं विश्व चराचर जे आहेत या सगळ्याचे प्राण कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. कसे आहेत बघा, तो एक श्लोक आहे, मला आता सापडेल की नाही मला माहीत नाही, की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भगवंत सर्व काही आहेत पण आपल्याला ते दिसत नाहीत. कसं? जसं एक माळ असते मण्यांची, ती माळ आपल्याला मणी दिसतात पण त्याच्यामधला दोरा दिसतो का? दोरा दिसतो का आपल्याला? मग विचार करा, त्याच्यामध्ये जर दोरा नसेल तर ते मणी एकत्र राहू शकतात का? नाही राहू शकत. समजा तुम्ही रेल्वे स्टेशनवरती आहात आणि जस्ट एक एक्सप्रेस ट्रेन गेली धडधड धडधड करत, तर त्या ट्रेनचा मागचा डब्बा आपल्याला दिसतो, त्याच्या पुढचा डबा दिसतो, पण आपलं इंजिन दिसतं का? आपण असं म्हटलं चालेल का की हे मागचे डबे सगळे धावत सुटलेत? असं म्हणलं तर योग्य होईल का? ते नाही. ते इंजिन जे आहे ते इंजिन त्याच्या मागच्या डब्याला आवडतं, त्याच्या मागच्या डब्याला आवडतं, म्हणून ते डबे चाललेत. हे जाणणं की इंजिनमुळे हे डबे चाललेत हे जाणणं म्हणजे भगवान श्रीकृष्ण तत्वता जाणणं. कारण भगवान श्रीकृष्ण जोपर्यंत तुम्ही तत्वता जाणणार नाही तोपर्यंत तुम्हाला भगवत्ता काय ते कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही कोण आहात ते कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही भूतभावना तुम्हीसुद्धा होणार नाही. कारण भूतभावना हा भक्तांचा पण एक गुणधर्म आहे जो भगवंतांकडूनच येतो. आणि म्हणूनच असे भक्त पराकोटीचे प्रयत्न करत असतात आयुष्यभर की जेणेकरून हे भूतभावना भगवंत आहेत त्यांच्या नामरूप गुण लीलांचा काय व्हावा? प्रचार आणि प्रसार व्हावा. आणि यत्किंचित मी सांगतो, जो कोणी या प्रचार मार्गामध्ये आहे त्याच्यामध्ये भले किती त्रुटी असू देत, जर त्याचं हृदय निष्कपट असेल तर त्याच्यासारखा प्रिय जीवात्मा ह्या सगळ्या क्रिएशनमध्ये भगवंतांना नाही. भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये हे सांगितलेले आहेत 18व्या अध्यायात की जो माझ्या ह्या शास्त्राचा जो माझ्या भक्तामध्ये प्रचार करतो ना त्याच्यासारखा मला प्रिय कोण झालाय ना कोणी होणार. असे भगवान श्रीकृष्ण भूतभावना आहेत. प्रत्येक जीवाची त्यांना काळजी आहे आणि ते विश्वात्मा आहेत आणि कृतवान, त्यांनी अनेक सुंदर दिव्य कार्य केलेले आहेत, ती विस्तारानं मला सांगा. आणि ते यदुवंशामध्ये प्रकट झालेले आहेत. विचार करा, तुम्ही मी सगळे या श्रीप्रभुपादांच्या कृपेनं आध्यात्मिक जीवनात येण्यापूर्वी आपणसुद्धा पशुवतच जीवन जगत होतो. अरे पशूंपेक्षा पण बेकार जीवन जगतो, कारण आता मी 400,000 युनींबद्दल बोललो. 400,000 युनी सोडा राहिलेल्या 80,000 युनी त्यांना कुठची फॅक्टरी एम्प्लॉयमेंट देते, कुठची कंपनी एम्प्लॉयमेंट देते, कुठचं कॉर्पोरेट सेक्टर एम्प्लॉयमेंट देतं आहे, मग ते तिथं डब्बा घेऊन नोकरीला जातात आणि येताना 4 पैसे कमवून आणतात, मग त्यांची बायको शिजवते आणि मग त्यांना वाढते आणि त्यांचा प्रपंच चालतो, असं आहे का? 80,000,000 युनींचं एवढं सुंदर भगवंतांनी नियोजन केलेलं आहे की त्यांना आहार निद्रा भय मैथुनमच्यासाठी कोणावरतीही अवलंबून राहावं लागत नाही. केवळ भगवंतांना, भगवंतांच्या ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती ते विसंबून राहून त्यांचं जीवनक्रम चालवतात. आणि तीच व्यवस्था भगवंतांनी मनुष्ययोनीमध्ये पण केलेली आहे. पण आपण दुर्दैवी आहोत की आपण ह्या 4 गोष्टीमध्ये काय आहोत?
अडकून बसलो. आहार निद्रा भयमैथनमचे सामान्य एतत पशुभिनाणाम धर्मो हिदेशाम अधिको विशेष धर्मेन हीन पशुभिसमान. आपण धर्म म्हणजे काय जाणून घेत नाही, त्याच्यासाठी आपला माणसा जन्म आहे. परंतु धर्म न जाणता आपण केवळ कसं आहार चांगला मिळेल, कसं झोप चांगली मिळेल, कसं मैथून करण्यासाठी सुविधा उपलब्ध होतील आणि कसं स्वतःचं मी संरक्षण करू, या चार गोष्टींचीच काय करतो आपण सदैव त्याचीच चिंता करत असतो. आपल्या मालवणीने म्हण आहे ये रे दिसा भर रे पोटा, बस दॅट्स ऑल. तेच शास्त्रामध्ये सांगितलं आहे काय, पुनरप्पी जननम पुनरप्पी मरणम पुनरप्पी जननी जठरे शयनम. हे जठर म्हणजे पोट, ये रे दिसा भर रे पोटा. आणि जननेंद्रिय यांची तृष्णा भागवण्यासाठी आपण रात्रंदिवस काबाळ कष्ट करतोय. अरे मूर्ख आहोत आपण. आपण खरंच ना ते दिलीप प्रवळकरांची सिरियल लागायची पूर्वी 1984-85 झोपी गेलेला जागा झाला. आपण सगळे मनुष्य देहामध्ये येऊनसुद्धा आपण झोपी गेलेलो आहोत. आपण झोपी गेलेलो त्या निद्रावस्थेमधनं, त्या सुप्तावस्थेतनं जोपर्यंत आपण जागा होत नाहीत तोपर्यंत आपण पुन्हा पुन्हा आपल्या भौतिक जगतामध्ये जन्म घ्यावे लागतील आणि पुन्हा पुन्हा आपल्याला मरावं लागेल. मधला काळ जो आहे तो काबाड कष्टामध्ये जाईल. दुरापुरेण कामेन मोहिनेचे बली असा कशामध्ये जाईल, दुरापुरेण कामेन मोहिनेचे बली असा. हा जो मोह आहे, काम आहे, स्त्रीवरची पुरुषाची आसक्ती आणि पुरुषावर स्त्रीची आसक्ती ही जी आहे, हे दुरापुरेण आहे, दुर्लंग्य असं काय आहे, सागर आहे. आणि त्याला मोहाचं बंधन आहे. स्त्री पुरुष कामातुर होऊन एकत्र येतात, मग मोह उत्पन्न होतात, त्याला फळं लागतात, पुत्र पौत्र आजी आजोबा नातवंड सगळं. आणि हा एवढा दुस्तर आहे लांगून जाण्यासाठी महाभौ महासागर की मोहिनेचे बली असा, भयानक दुस्तर आहे. ह्या 100 वर्षातलं मुग्धस्य बाल्य कैशोरे, पहिली 20 वर्ष मुग्धावस्थेत गेली बालपणामध्ये किशोर, आणि शेवटची 20 वर्ष वार्धक्यात गेली म्हातारपणात कटटेकत. मधली जी राहिली 60 वर्ष ती कशामध्ये गेली, काम वासना पूर्ण करण्यामध्ये गेली. आणि ह्या काम वासना सगळ्यात जास्त प्रबळ कोणामध्ये असतात, मूर्ख लोकांमध्ये. मायापुरत ज्ञाना, ज्यांचं ज्ञान मायेद्वारे हरण केलं गेलेलं आहे, योगमायेद्वारे नाही महामायेद्वारे. प्रपद्यंते अन्न देवता, इथं अन्न देवतेवरती भगवंत परत आले भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्याय. अन्न देवी देवता ज्या आहेत, तुम्ही ज्या भसता देवा मला पाव म्हणून, त्या सगळ्या ह्या कॅटेगरीमध्ये येतात. कोण भसतात त्यांना, ज्यांचं ज्ञान मायेद्वारे अपहरण करून, म्हणजे जे मूर्ख लोक आहेत ज्यांना अजिबात ज्ञान नाही स्वतःबद्दल, परमात्म्याबद्दल, परमेश्वराबद्दल, ह्या प्रकृतीबद्दल, असेच लोक काय करतात, प्रपद्यंते अन्य देवता. मग तुम्हाला वाईट वाटलं तरी मला काय फरक पडत नाही, कारण मी गीतेतील श्लोक सांगतो. मी माझ्या मनातलं प्रवचन नाही करत, हे प्रभूंची वचनं मी तुम्हाला सांगतो सांगतोय. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात 7व्या अध्यायात, ज्यांची ज्ञान हृदयातील ज्ञान मायेद्वारे अपहरण करून, जे ज्यांच्या फक्त नुसतं काय राहिलं आहे, खोकलं राहिलेलं आहे, असे लोक जे आहेत, जे मूर्ख मूढ दुरात्मा नराधम, असेच लोक काय करतात, इतर देवी देवतांचं भजन करतात. तर डायरेक्ट आपण कृष्ण भक्तीला लागलं पाहिजे. याच्या पुढचा खूप श्लोक सुंदर आहे, तो मला प्रामुख्यानं घ्यायचा होता, पण तो आता तुमचं टाईम लिमिट संपलेलं आहे 1 वाजलेलं आहे, त्यामुळे आज मी इथंच थांबतो, कारण तो पुढचा श्लोक खूप मोठा आहे. निवृत्त मी आज गायन करतो त्याचं, तुम्ही पण माझ्यासोबत गायन करा. निवृत्त तर्षे रूपगीयमानाद भवो सदा श्रोत्र मनोभिरामाद मनोभिरामाद. क उत्तम श्लोक गुणानुवादात, क उत्तम श्लोक गुणानुवादात, पुमान विरज्येत विना पशुघ्नात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद्भागवतम की जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, नित्याय गौर प्रेमानंदे.